नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही सर्वात अगोदरचा जो थंबनेल आपण जो लावलेला आहे तो बघितला असेल की प्रत्येक दिवशी 2000 रुपये कशा पद्धतीने कमावत आहे। तर निश्चितच मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रत्येक दिवशी अर्थातच रोजच्या रोज 2000 रुपये कमवता येणार आहेत। त्यासाठी आपल्याला कोणत्या पिकाच्या माध्यमातून आपण 2000 रुपये कमवू शकतो, तर ती आज माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि ते तुम्हाला आवडेल पण आणि आवडली असेल तर निश्चितच आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला या ठिकाणी विसरायचं नाहीये। आणि हा मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, जो आपण सुरुवातीला आपण बघितलास की निश्चितच 2000 रुपये प्रत्येक दिवशी मिळणारच आहे, तर कशा पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं प्लॅनिंग जर केलं तर निश्चितच मिळेल। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे गुलछडी अर्थातच निशिगंध, ज्याला आपण गुलछडीचं पीक सुद्धा म्हणतोय, तर या गुलछडी पिकापासून रोजचे आपल्याला कमीत कमी 1000 रुपये सुद्धा आहेत, 2000 आहेत, 3000 सुद्धा आहेत आणि 4000 सुद्धा आहे। पण मित्रांनो, ह्या कालावधीचा जो आहे तर साधारणपणे याला आपल्या माल निघण्यावरती आहे। आज बाजारामध्ये मार्केटमध्ये बाजारभावामध्ये आज 100 रुपये किलो प्रमाणे गुलछडी जाते आहे। तर मित्रांनो, आपलं जर 1 एकर क्षेत्र असेल तर आज कमीत कमी 20 ते 25 किलो कमीत कमी अपेक्षित उत्पन्न आहे। मित्रांनो, चांगल्या पद्धतीमध्ये केलं तर 20 किलो, 22 किलो, 25 किलो, 30 किलो सुद्धा उत्पन्न गुलछडीचं निघत आहे आणि काही शेतकरी बांधव काढत सुद्धा आहे। तर आज मित्रांनो, कमीत कमी जर 100 रुपये बाजार झाला तर रोजचे रोज 2000 रुपये सुद्धा निघू शकतात, त्याचप्रमाणे 2500 सुद्धा आहे, 3000 रुपये। तर मित्रांनो, आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर रोजचे 2000 रुपये जर बाजारभाव म्हणजे आपण जर गृहित धरला, रोजचे 2000 रुपये जर मिळाले तर 30 दिवसाचे आपल्याला ठिकाणी 60000 रुपये उत्पन्न अपेक्षित आहे। मित्रांनो, थोडासा खर्च वजा जर धरला तर आपण थोडासा तर आपण चांगल्या पद्धतीमध्ये जर नियोजन जर केलं तर 5-10000 रुपये खर्च झाला तर रोजच्या महिन्याला आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये कमीत कमी 25-1000 रुपये आपल्याला चांगल्या पद्धतीने नफा मिळणार आहे। आणि विशेषतः शेतकरी बांधवांना एक आवर्जून अजून सांगेल की ह्या पिकाला जास्त खर्च येत नाही। मित्रांनो, हे लॉंग टर्म पीक आहे आणि याला चांगल्या पद्धतीमध्ये भेसळ डोस असेल, या ठिकाणी आपल्याला भेसळ डोस टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर चांगल्या पद्धतीमध्ये जर आळू व्यवस्थापन केलं, जर खत व्यवस्थापन ड्रेंचिंग जर चालू ठेवलं तर चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी या गुलछडी पिकापासून चांगल्या पद्धतीमध्ये मोबदला मिळेल। मित्रांनो, साधारणपणे कमीत कमी 2 ते 3 वर्ष चालणारं कंटिन्यू पीक आहे। थोडंसं पावसामध्ये मार देत आहे, पावसामध्ये माल कमी निघतोय, पर जर भर उन्हाळ्यामध्ये साधारणपणे आता जर दिवाळीपासून जर चालू झालं तर चांगल्या पद्धतीमध्ये माल निघतोय। उन्हाळ्यापासून तर फार लग्न सराई मे महिना जून महिन्यापर्यंत चांगला भरघोस माल निघतोय, तर या मालामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला उत्पन्न मिळणार आहे। या उत्पन्न मिळाल्यामुळे आपल्याला निश्चितच शेतकरी बांधवांना चांगल्या पद्धतीमध्ये एक नफा अपेक्षित मिळणार आहे की जेणेकरून आपला शेतकरी बांधव चांगल्या पद्धतीमध्ये याच्यावरती नियोजन करून चांगल्या पद्धतीमध्ये नफा कमवेल। त्यासाठी मित्रांनो, गुलछडीचं लागवड किंवा निशिगंधाची लागवड असेल तर आपण एक छोट्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला करून पहा, तर चांगलं अपेक्षित उत्पन्न तुम्हाला मिळणारच आहे। पण तरी पण एक तुम्हाला तुमचाही विश्वास पटावा म्हणून या ठिकाणी थोड्याशा क्षेत्रामध्ये करून पहा, उत्पन्न कशा पद्धतीने मिळते, बाजारभाव कसे राहतात। तुम्हाला जर मित्रांनो, शेतकरी बांधवांना जर तुम्हाला जर एकदा आवड लागली तर तुम्ही तेच पीक करणार, कारण मित्रांनो या ठिकाणी खर्च कमी आहे, रोगराई कमी आहे आणि मिळणारा नफा हा चांगल्या पद्धतीमध्ये आहे। इतरही ऑड सीझनला म्हणजे सीझन नसताना सुद्धा या ठिकाणी कमीत कमी 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये किलो प्रमाणे बाजार राहतात। जर बाजारभाव चांगले राहिले तर पर 100, 120, 150 रुपयापर्यंत सुद्धा जातात। फक्त मित्रांनो, माल आपला चांगला पाहिजे, क्वालिटी चांगली पाहिजे, अर्थातच जर माल चांगला मिळाला, वजनदार माल निघाला आणि उत्पन्न भरपूर निघालं तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला गुलछडीचं उत्पन्न निघालं तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी नफा चांगला मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये आपण एक गुलछडीचं लागवड करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून मिळणाऱ्या नफ्यामुळे आपला शेतकरी राजा सुखी होईल। त्याचबरोबर शेतकरी बांधवांना अजून सांगा, आपले शेतकरी बांधव असतील त्यांना पण सांगण्याचा प्रयत्न करा की कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पन्न कशा पद्धतीने घेता येईल, त्यासाठीचा प्रयत्न हा निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये केला तर आपला शेतकरी राजा बळीराजा सुद्धा हा सुखावेल, त्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आहे। निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच लाईक करा, त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा तुम्ही पाठवू शकता। अजूनपर्यंत जर आपले या कृषी मित्र निलेश तोरते यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा, कारण या संदर्भातले आपले अजून बरेचसे व्हिडिओ यासमोर आपल्यासमोर येणार आहेत। त्यासाठी निश्चितच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करून ठेवा। धन्यवाद।